नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मंडळी काही महिन्यांपूर्वी जी एस टी या एका शब्दाभोवती आपलं जग फिरत होतं जी एस टी म्हणजे नक्की काय तो प्रत्यक्ष जेव्हा लागू होईल तेव्हा नक्की काय होईल कोणाला त्याचे फायदे आहेत तोटे आहेत या सगळ्यांविषयी आपल्या मनात अनेक समज गैरसमज होत होते आणि असं पाहता पाहता असं ऐकता ऐकता एक जुलैपासून प्रत्यक्ष जीएसटी ही करप्रणाली लागूसुद्धा झाली आजही लोकांच्या मनात अनेक समज गैरसमज अनेक संभ्रम निर्माण झालेले आहेत म्हणून आज आपण याच विषयी अधिक चर्चा करणार आहोत आजचा आपला विषय काय आहे ते एकदा पाहून घेऊया आजचा आपला विषय आहे जीएसटी वस्तू आणि सेवा कर एक दृष्टिक्षेप आणि या महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी अशाच तज्ञ व्यक्ती आपण वेळोवेळी आपल्या इथे आमंत्रित करत असतो आजच्या आपल्या पहिल्या गेस्ट आहेत श्रीमती विशाखा बोरसे नमस्कार मॅडम सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत विशाखा बोरसे राज्यकर विभाग मुंबई येथे राज्यकर उपायुक्त या पदावर कार्यरत आहेत तसेच आजचे आपले दुसरे गेस्ट आहेत ॲडव्होकेट नीरव माईंडकर नमस्कार सर सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत एडवोकेट नीरव मयेंडकर प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट इन कस्टम एक्साईज अँड सर्व्हिस टॅक्स आज आपण या दोन्ही गेस्टकडून जीएसटी वस्तू आणि सेवा कर एक दृष्टीचे जीएसटी ही करप्रणाली लागू तर झालेली आहेच पण अजूनही लोकांच्या मनातील जे काही संभ्रम आहे ते दूर करण्याचा प्रयत्न वेळोवेळी आपण करत असतो तुमच्याही मनात अनेक प्रश्न असतील आम्हाला प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत दोन चार नऊ शून्य आठ शून्य पाच शून्य दोन चार नऊ आठ आठ शून्य पाच शून्य मोबाईलवरून डायल करताना शून्य दोन दोन हा एसटीडी कोड डायल करावा आणखी एक नम्र विनंती आजचा जो आपला विषय आहे जीएसटी वस्तू आणि सेवा कर खरं तर आपल्या मनात अनेक प्रश्न असत आणि ते आपल्या तज्ञांकडून दूर करून मार्गदर्शन करून घेण्याचा आपण जास्तीत जास्त उपयोग केला पाहिजे म्हणून प्रश्न हे आपल्या विषयाला अनुसरून असावेत आणि प्रश्न विचारताना दूरध्वनी संचाचा आवाज थोडा कमी ठेवावा जेणेकरून यांच्याकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन आपण करून घेऊ शकतो आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया आजचा आपला विषय आहे जीएसटी वस्तू आणि सेवा कर एक दृष्टिक्षेप आणि आपल्याबरोबर आहेत ॲडव्होकेट नीरव माइंडकर आणि श्रीमती विशाखा बोरसे मॅडम स खरं तर आजचा जो विषय आपला जीएसटी एक दृष्टिक्षेप तर आपल्या सखी सह्याद्रीच्या ह्या माध्यमातूनही आपण वेळोवेळी मागच्या अनेक भागांमधून त्याच्यावर दृष्टिक्षेप टाकण्याचा प्रयत्न केलेलाच आहे कारण हा जीएसटी ह्या नावाभोवती आपण खूप म्हणजे जा, अनेक जाहिराती वर्तमानपत्र आणि सरकारद्वारेही काय आहे नक्की हा कर्ज लागू होतोय त्याच्या मागे किती वर्षापासूनची मेहनत आहे आणि तो आत्ता कुठेतरी प्रत्यक्षात एक जुलैपासून लागू झाला आहे लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत तर ते सगळे आपण हळूहळू दूर करणार आहोत कारण एखादी प्रणाली एकदम लागू करणं आणि ती लगेच एक्सेप्ट करणं तर हे सामान्य माणसाच्या दृष्टीने थोडं अवघड जातं सर मला तुम्हाला आधी विचारायचं असं की जीएसटी म्हणजे नक्की काय त्याची व्याख्या सगळ्यांना माहिती झाली पण नक्की पूर्ण काय सांगाल तुम्ही समजावून हो, हो पूनम सांगतो जीएसटी म्हणजे अर्थातच गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स पण हे आपण समजून घ्यायला हवं की आपल्या देशात वस्तू आणि सेवा यांना एक सिंगल कर लागणं हे हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदा झालेलं आहे mm -hmm. पूर्वी वस्तूसाठी वेगळा कर असायचा आणि सेवासाठी वेगळा कर असायचा काही कर असे होते जे फक्त केंद्र सरकार लागू करत होती तर काही कर असे होते जे फक्त राज्य सरकार लागू करत होते जीएसटीमुळे जवळजवळ सतरा केंद्रीय आणि राज्यस्तराचे कर एकत्र आले आहेत आणि जीएसटीचं निर्माण झालेलं आहे तर ह्याच्या मागे खूप कष्ट घेतलेत वेगवेगळ्या सरकारांनी hmm. आणि मी सांगेन जवळजवळ सतरा वर्षापूर्वी याचं पहिलं पाऊल उचललं गेलं आणि सर्व म्हणजे ज्याला म्हणतात बेसिक फाउंडेशन जे होतं धॅट वॉज इन सप्टेंबर टू थाउजंड सिक्स्टीन जेव्हा वन झिरो वन कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट पास केलं गेलं त्याच्यामुळे काय झालं की संविधानात एक बदल करण्यात आला जेणेकरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकच कर प्रणाली लागू करू शकतील असे पावर दिले गेले तर हे आहे जीएसटी ह्याच्यामुळे व्यवहार म्हणजे काही म्हणे स्टेट, स्टेट असो किंवा विदिन स्टेट असो किंवा तुम्ही ग्राहकांसाठी जरी म्हटलं तरी ते अतिशय सरळ सोपी कर करणार म्हणून मी असं सांगतो जीएसटी अगदी खरं आहे मॅडम मला तुमच्याकडे यायचं आहे खर ते जीएसटी एक जुलैपासून लागू झालेला आहे सर्वसामान्य लोकांसाठी वस्तू खरेदी करताना पहिला प्रश्न असतो बिलचा कारण जेव्हा जीएसटी येणार जेव्हा जीएसटी येणार तेव्हा सर्वसामान्य लोकांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला की आता आम्ही किती कर आणि कशा पद्धतीचा कर आम्हाला द्यावा लागणार आहे सर जीएसटी लावून बिल कसं असतं आणि ते कोण इश्यू करू शकतं आपल्याला जीएसटी एक जुलैपासून आलाय तर असं तुम्ही म्हटल्याप्रमाणे पूनमने म्हटलं तसं की पहिल्यांदा आपण जेव्हा दुकानात जातो हो, तेव्हा आपल्याला तो दुकानदार आपल्याला बिल देतो तर त्याबद्दल लोकांच्या मनात अनेक संभ्रम आहेत की ह्या बिलावर दोन कर कसे लागतात तर जीएसटी हा खरं म्हणजे आहे एकच कर त्याचे दोन भाग आहेत सीजीएसटी आणि एसजीएसटी एसजीएसटी म्हणजे स्टेट जीएसटी जो कर तो राज्य विभागाकडे जाईल राज्य शासनाकडे जाईल आणि सीजीएसटी म्हणजे सेंट्रल कर जो सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जाईल तर हे दोन्ही कॉम्पोनेंट हे जीएसटीचेच आहेत असं आपण त्याला म्हणू मग तुम्ही जेव्हा दुकानात जाल तेव्हा तुम्ही एखादी वस्तू खरेदी कराल समजा त्या वस्तूवरती अठरा टक्के कर असेल तुम्ही शंभर रुपयाची वस्तू विकत घेतली त्यावर अठरा टक्के कर असेल तर त्या अठरा टक्केचे डिव्हिजन असे झालेले असेल की नऊ टक्के सीजीएसटी नऊ टक्के टी असं त्याचं विभाजन झालं असेल तर तुम्ही जेव्हा दुकानात जाल तेव्हा तुम्हाला असं बिल तुम्हाला इश्यू होईल असा अर्थ घेण्यात येऊ नये की हे दोन कर आहेत ते एकाच कराचे दोन भाग आहेत ओके म्हणजे ते सर्वसामान्य माणसांच्या मनात जे विषय असतात की अरे कर तर एकच कर प्रणाली एकच कर प्रणाली आणि तो एक जेव्हा दोन कर बघतात तिथे पण बघायला गेलं तर ते एकाच कराचे दोन भाग आहेत खरं तर सर जीएसटी नवीन कर प्रणाली कशा प्रकारे लागू होते आणि खरं तर पूर्वीची करप्रणाली आणि आत्ताच्या जीएसटी मध्ये काय फरक आहे काय सांगाल पुन्हा पूर्वीच्या करप्रणालीमध्ये आणि जीएसटी मध्ये फंडामेंटल डिफरन्स आहे ह्याचं कारण की जो आधीचा टॅक्स होता त्याला जर का सेंट्रल एक्साइज धराल किंवा सर्व्हिस टॅक्स किंवा विक्री कर सेल्स टॅक्स हे सगळे ओरिजिन बेस्ड टॅक्स होते एक्सेप्ट सर्व्हिस टॅक्स ऑफकोर्स ह्याचा अर्थ कसा की तुम्ही महाराष्ट्रात जर का काही गोष्ट विकली तर जर का किंवा महाराष्ट्रापासून गुजरातमध्ये विकली तुम्ही तरी टॅक्स हे महाराष्ट्रात ठेवायचं आता जीएसटी मध्ये इट हॅज बिकम अ डेस्टिनेशन बेस्ड कन्झम्शन टॅक्स ज्याला म्हणतात म्हणजे जर का मी महाराष्ट्रातून गुजरात मध्ये काही वस्तू विकली किंवा कुठली सेवा दिली तर जो एसजीएसटीचा पोर्शन जो असेल तो गुजरात ठेवेल सो so द डेस्टिनेशन स्टेट इज गोइंग टू रिटेन द टॅक्स नॉट द स्टेट ऑफ ओरिजिन ह्याच्यामुळे कदाचित तुम्हाला माहिती असेल जेव्हा जीएसटी लागू करत होते तेव्हा राज्य सरकारांनी फार त्याचा विरोध केला होता कारण कसं होईल की माझा जो कर होता आता तो तो दुसऱ्या राष्ट्राकडे चाललाय आहे <laughs> म्हणजे डेफिनेटली त्याच्यासाठी प्रोटेस्ट होता आणि त्यासाठी सरकारने तरतूद सुद्धा केली आहे बट बेसिकली दिस इज द बिगेस्ट शिफ्ट अजून एक सांगायचं तर दिस इज हे ह्या प्रकारचं असं त्याचं रचना केली गेली आहे जीएसटीची <laughs> किंवा राज्य सरकार आणि <आनी> केंद्र सरकार हे <laughs> दोन्ही इक्वली पिक्चरमध्ये असतील फॉर ऍडमिनिस्ट्रेशन एज वेल एज रिटायरमेंट ऑफ द टॅक्स याच्यात इंटरस्टेट टॅक्स म्हणजे जर का आपल्या राज्याच्या बाहेर आपला जर का ट्रान्झॅक्शन असेल किंवा इंट्रा स्टेट टॅक्स किंवा दॅट इज विदिन द स्टेट दोन्ही दोन्हीसाठी वेगवेगळ्या तरतुदी केलेल्या आहेत आणि कर कर प्रणाली अशी आहे की एकच कर आहे पण त्याचं विभाजन केलेलं आहे एक पर्सेंटेज ठराविक से फिफ्टी पर्सेंट स्टेट गव्हर्नमेंट रिटर्न करा आणि फिफ्टी पर्सेंट विल बी रिटर्न बाय द सेंट्रल गव्हर्न सर हे जी कर प्रणाली त्याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात एक फोन आलेला आहे तो आधी आपण घेऊया भारत वावळ आपल्याशी बोलताय डोंबिवलीवरून नमस्कार मॅडम मला असं आहे की जीएसटी लागून आज जवळजवळ चौदा दिवस आहे परंतु मला असं अनुभव आलेला आहे की आपण ज्या वस्तू मॉलमध्ये मध्ये जातो इथे निश्चितप्रमाणे आपल्याला जीएसटी तर कसे पावते मिळते पण इतर ठिकाणी गेल्यानंतर त्याच वस्तू आपल्याला बिना पावती किंवा बिना जीएसटी प्राप्त होतात त्या थोडा स्वस्त असतात विशेष करून जे कमी प्रमाणामध्ये जे विक्रेते असतात त्यांच्याकडे तर हे कितपत स्पष्टीकरण होऊ शकतं आणि त्याचप्रमाणे केंद्रीय बजेट हे दरवर्षी होत असतं आणि केंद्रीय बजेटमध्ये निश्चितप्रमाणे टॅक्सचा रेट वाढवले असतात तर मला असं म्हणायचं की हे टीचे जे पाच टक्के दहा टक्के किंवा अठरा टक्के रेट वाढवलेले आहेत त्यामध्ये पण काय फरक होण्याची शक्यता आहे का यावर प्रकार टाकावा धन्यवाद धन्यवाद महाराजजी मॅडम काय सांगाल जसं त्यांनी विचारलं की मॉलमध्ये पावती मिळते आणि तिथे जीएसटी लावला जातो पण त्यांचं असं म्हणणं आहे की जे सामान्य विक्रेता किंवा बाहेर आपण जेव्हा सामान घेतो तिथे जीएसटी लावला जात नाही तर तोही असा एक समज असू शकतो किंवा हो म्हणजे त्याबाबत त्या बाबतीत काही तरतुदी आहेत कायद्यामध्ये की एखादा जेव्हा व्यापारी तुम्हाला व्यापारी तुम्हाला काहीतरी विकेल आता व्यापाऱ्यावर असं बंधन टाकलेलं आहे काही की त्यांनी टॅक्स इनव्हॉइस इश्यू करावं म्हणजे त्या मध्ये किंवा त्या बिलामध्ये कराची अमाऊंट ही वेगळी दाखवावी पण त्यामध्येही एक अशी तरतूद केली आहे की जर एखाद्या ग्राहकाला त्यांनी जो माल विकलाय त्याची किंमत जर दोनशे रुपयापेक्षा कमी असल्यास दोनशे रुपयापेक्षा कमी असल्यास त्याने बिल इश्यू करण्याची गरज नाही पण जर ग्राहकाने त्याचं बिल मागितलं त्याच्याकडे तर ते त्याला मात्र बिल द्यावं लागेल त्याच्यामुळे ह्यामुळे ग्राहकांवरती अशी एक जबाबदारी आहे की तुम्ही जर बिल मागितलं तर तुम्हाला निश्चितच त्याला बिल द्यावं लागेल दोनशे रुपया कमी असल्या असताना सुद्धाही तुम्हाला बिल द्यावं लागेल बरोबर म्हणजे दोनशे रुपयापेक्षा एखादी वस्तू आपली कमी असेल आणि जर आपण बिल मागितलं तर तो दुकानदार ते बिल देणं त्याला कायद्याप्रमाणे त्याला बंधनकारक अनिवार्य आहे त्याला ते बिल द्यावंच लागणार तुम्हाला बरं सर मला तुमच्याकडे जसं तुम्ही ह्या टॅक्स प्रणाली विषयी सांगत होता आणि त्यांनी विचारलं की जसे केंद्रीय रेट आपले वाढत जातात त्याच्याप्रमाणे जीएसटीच्या करप्रणालीमध्ये सुद्धा बदल होत जाईल का ते सुद्धा सांग हो निश्चितच बदल होईल पण तो बजेटमध्ये होईल आता लगेच तर आता तर त्यांनी रेट जाहीर केलेले आहेत जीएसटी लागून लागून आता चौदा दिवस झालेत तर पुढच्या बजेटमध्ये रिव्हिजन होऊ शकेल कारण काय होईल की गव्हर्नमेंट बघेल की कुठे रेट जास्त लावले गेलेत कुठे कमी लावले गेलेत आणि तो निर्णय सहा महिन्यानंतर जवळजवळ जोपर्यंत बजेट सुद्धा येईल तोपर्यंत तो निर्णय घेतला जाईल घेतला जाईल आणि कदाचित देर इज अ पॉसिबिलिटी की काही फेरबदल होऊ शकतील बजेटच्या आधीही काही फेरबदल होऊ शकतील कारण बरेच प्रोटेस्ट आलेले आहेत कुठल्या कुठल्या आयटम अठ्ठावीस टक्के लावलेले आहेत जे आधी बारा टक्के असायचे तर इट इज पॉसिबल पण बजेट शिवाय मला नाही वाटत रेटमध्ये काही चेंज होईल विशेष मॅडम मला तुम्हाला विचारायचं की टॅक्स इनवॉइस जे असतं त्याचा काही ठराविक असा फॉर्मॅट आहे का किंवा कसं आहे की कायद्याप्रमाणे जे काही प्रमुख बिल्स इश्यू करायचे त्यापैकी दोन मेन जे बिल्स अस... आहेत ते म्हणजे टॅक्स इन्वॉइस आणि बिल ऑफ सप्लाय म्हणजे जर एखादा व्यापारी करमुक्त माल विकत असेल ज्याच्यावर करच नाही किंवा तो व्यापारी जर कॉम्पोजिशन खाली असेल तर त्याला मात्र टॅक्स इनव्हॉइस इश्यू करण्याची गरज नाही तो बिल ऑफ इनव्हॉइस बिल ऑफ सप्लाय इश्यू करू शकतो पण हे दोन गोष्टी सोडून व्यापारी जेव्हा एखादं माल विकतो तेव्हा त्याला टॅक्स इनव्हॉइस इश्यू करावा लागेल पण त्या इनव्हॉइसचा फॉर्मॅट कायद्यानुसार निश्चित नाही की तुम्ही याच फॉर्मॅटमध्ये ते बिल इश्यू करायला पाहिजे पण मात्र त्या इनव्हॉइसमध्ये किंवा त्या बिल ऑफ सप्लायमध्ये कुठचे कुठचे फील्ड असतील हे कायद्याने ठरलेलं आहे म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एखादं जेव्हा दुकानात जाल आणि तुम्ही एखादी वस्तू विकत घ्याल तेव्हा त्याच्यामध्ये त्या विकणाऱ्याचं नाव पत्ता त्याचा जीएसटीचा टिन तो असणार किंवा त्यांनी तो कुठचा माल विकला त्याचा डिस्क्रिप्शन त्या इनव्हॉइसचा सिरियल नंबर डेट नंतर त्या मालाचं डिस्क्रिप्शन त्या मालाची किंमत किती आहे त्या मालावर टोटल कराचा रेट किती आहे किंवा तो जर व्यापारी त्याचा जर गेल्या वर्षी त्याचा जर टर्न ओव्हर दीड कोटीपेक्षा कमी असला तर ते त्याला ते एच एस एन कोड पण दाखवावा लागेल त्याच्यामुळे okay. काही गोष्टी ह्या बिलामध्ये दाखवणं मॅन्डेटरी आहे कोड जे तुम्ही सांगितले त्याविषयी आपण बोलूया आधी फोन घेऊया रवींद्र सावरकर आपल्याशी बोलतात अकोल्यावरून नमस्कार नमस्कार रवींद्रजी बोला नमस्कार मॅडम हॅलो हां बोला हा माझा प्रश्न आहे मॅडम हा मी टेलर काम करतो टेलर काम करण्या हॅलो हा बोला तुमचा प्रश्न सलग विचारा जे टेलर काम करतात किंवा कपडे आणून मार्केट मधून घरून शिवून निघतात त्यांना टॅक्स लागतो का कि बरं किती टेलरिंग टेलरिंगचं काम करतात आणि घरी जसं कपडा आणून जे काही शिवतात त्याला टॅक्स बसेल कारण मला असं वाटतं की बरेचसे आपले असे एक छोटे छोटे बिझनेसमॅन असतात किंवा व्यापारी वर्ग असो हो की जो घरी काम करतो तर त्यांना कसं ते टॅक्स फॉर्मॅट आहे हो आपण हे समजून घ्यायला पाहिजे की जीएसटी मध्ये गुड्स आणि सेवा याच्यात अंतर नाही तसं जेव्हा एक्साईज आणि सिल्स टॅक्स मध्ये जे, एक जे एक्झिमिशन होते ते जवळपास जीएसटी मध्ये एक्झिमिशन सगळे काढून घेतलेले आहे फक्त जे अति लघु उद्योग ज्याला म्हणतात की समजा आता टेलरिंग आहे ते, ते घरातून करतायत तर वीस लाखापर्यंत वार्षिक वीस लाखापर्यंत जर का तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला जीएसटी मध्ये रजिस्ट्रेशन घ्यायचीही गरज नाही आणि जीएसटी भरायचीही गरज नाही अच्छा वीस लाखापर्यंत हो हो अगदी वीस लाखापर्यंत तुम्हाला अजिबात जीएसटी मध्ये रजिस्ट्रेशन पण घ्यायची गरज नाहीये आणि यू नॉट पे चार्ज जीएसटी ऑर पे जीएसटी ओके मॅडम तुम्हाला विचारायचं की जसं आता मग तुम्ही सांगितलं की टॅन टॅक्स इनव्हॉइस एक ठराविक फॉर्मॅट असतं पण मग प्रत्येक बिल हे कम्प्युटरायझर्स असायला पाहिजे का कारण बऱ्याचदा असं होतं की साध्या म्हणजे पेपरवरही आपल्याला बिल करून दिलं जातं मग ते कितपत योग्य आहे असं कायद्यामध्ये जरी इनव्हॉइस इश्यू करणं जरी मँडिटरी ठेवलेलं असेल तरी ते इनवॉइस कम्प्युटराइज फॉर्मॅटमध्ये असावं अशी काही गरज नाही आहे तुम्ही मॅन्युअल बिल व्यापारी छोटे व्यापारी असतील ते मॅन्युअल बिल इश्यू करू शकतात किंवा असे छोटे व्यापारी असतात त्यांच्याकडे दिवसभर अनेक छोटे छोटे ग्राहक म्हणजे छोट्या किमतीच्या वस्तूही घेतात तर असे अशा गोष्टींसाठी ते छोटे इवन ते मॅन्युअल बिल्स इश्यू करू शकतात म्हणजे कम्प्युटराइज बिल असावं असं काही ऍक्टमध्ये नाही ओके आणि सर जसं आता आपण तुम्ही सांगितलं की जे छोटे छोटे व्यापारी असतात त्यांच्यामध्ये की अगदी वीस लाखापर्यंत टर्न ओव्हर नसेल तर त्यांना जीएसटी भरणं काही बंधनकारक नाहीये पण मग तरी या सामान्य माणसाला जीएसटी बदल इतकं भय वाटण्याचं कारण काय आहे कुठलाही बदल साहजिक आहे भीती आणत आपण ग्राहक म्हणून जर का विचार केला तर भीती अशासाठी आहे की आपल्याला वाटतं वस्तू मला महाग मिळेल का मला घडवेल का व्यापारी दिज आर द बेसिक कन्सर्न्स नाहीतर एज अ कंझ्युमर आपण एक्साईज ड्युटी पण भरत होतो वॅट पण भरत होतो आपण कुठलीही वस्तू घेताना त्याच्यावर एक्साईज ड्यूटी वॅट किंवा कस्टम्स ड्यूटी ही लागू होतच होती तसं आता त्या सगळ्या ड्युटी जातील आणि जीएसटी लागू होईल म्हणजे सामान्य माणसाला जर का मी म्हटलं तर काही त्याला फरक पडणार नाहीये पण एक भीती आहे कारण आपल्याला माहिती आहे काहीतरी नवीन आहे जी आपल्याला अजून माहीत नाही ऑफकोर्स शासनाने केंद्र शासना शासन आणि राज्य शासन दोघांनी खूपच प्रपोगेंडा दिलाय याला म्हणजे अगदी मोठे बॉलिवूड स्टार्स वगैरे हो त्यांनी घेतलेले आहेत टू डिस्पेल द डाऊट इन द पर्सन्स पण तरी सामान्य माणूस म्हटला की आपल्याला ही भीती असणं साहजिक आहे पण मी एवढं सांगेन की ही जी कर प्रणाली आहे ती अतिशय सोपी करप्रणाली आहे एवढंच म्हणेन की जर का शंभर रुपयाची वस्तू कोणी घेतली त्याच्यावर जर का अठरा टक्के जीएसटीचा रेट असेल तर तो पुढे जर का ला विकेल तर ह्या अठरा टक्क्याचा सेट ऑफ घेऊन अठरा रुपये तो वर लावेल आणि पुढच्या होलसेलर किंवा रिटेलर त्याप्रमाणे तो देईल तर याच्यात ज्याला म्हणतात ट्रान्सपरन्सी हा अतिशय ट्रान्सपरंट टॅक्स आहे तर हे आपण लक्षात घ्यायला हवं अगदी खरं आपला एक पुढचा फोन yes. घेऊया सतीश भोसले आपल्याशी बोलतायत मुंबईवरून नमस्कार बोला सतीश नमस्कार मॅडम मी मुंबई डेक्टर बोलतोय आणि मी दोन वर्षापूर्वी घर बुक केलेलं आहे विरारला आणि त्या लोकांनी माझ्याकडनं व्हॅट आणि सर्व्हिस चार्ज घेतलाय तर अजून मला ताबा मिळताना परत जीएसटी माझा कट होणार का हे तो एवढाच प्रश्न आहे माझा बर धन्यवाद सतीशी मॅडम काय सांगाल कारण की थोडंसं हे बांधकाम विभागात किंवा त्यातलं आहे की त्यांनी तेव्हा किंवा थोडक्यात काय मार्गदर्शन करू शकतो कारण की त्यांची पूर्ण हिस्ट्री किंवा हे आपल्याला माहित नाहीये त्यांनी तेव्हा सर्व्हिस टॅक्स वगैरे सगळं भरलेलं आहे पण आता ही जी करप्रणाली बदलली आहे तर त्यांना पुन्हा जीएसटी वगैरे लागू होईल का जी एस पूर्वी जेव्हा वॅट होता त्या वॅटमध्ये अशी एक आपण एक नोटिफिकेशन काढलं होतं की त्यानुसार डेव्हलपर जो आहे जेव्हा तो ऍग्रीमेंट uh, करेल इथे एक महत्वाची गोष्ट म्हणजे जीएसटी किंवा वॅट हे दोन्हीही कम्प्लिटेड फ्लॅट म्हणजे जे फ्लॅट कम्प्लीट पूर्णपणे झाल्यानंतर जेव्हा जर तुम्ही अग्रीमेंट करत असाल तर त्याच्यावर वॅटही नव्हता आणि नाही नाहीये जीएसटी किंवा वॅट हे फक्त तुम्ही जेव्हा बांधकाम चालू असताना तुम्ही अग्रीमेंट केलं असेल बिल्डर बरोबर तरच तुम्हाला वॅट भरावा लागतो किंवा आता जीएसटी भरावा लागेल तर तसंच वॅटमध्ये एक अप, एक नोटिफिकेशन जारी केलं होतं शासनाने आणि त्यामध्ये त्यांनी एक असं डेव्हलपरना एक एक सोपी अशी एक पद्धत काढून दिली होती की जर तुम्ही एग्रीमेंट केलं असेल एखाद्या बायर बरोबर फ्लॅटचं तर त्याच्या पूर्ण त्याचं जे अग्रीमेंट व्हॅल्यू आहे त्याच्यावर एक टक्का रेट असा ठेवला होता पण आता जीएसटी मध्ये कसं होणार आहे की तो ते जर बांधकाम चालू आहे आणि ते बांधकाम चालू राहणार आहे जीएसटी पिरियडमध्ये पण आणि त्या बांधकामावरती पेमेंट्स पण ते ग्राहक करणार आहेत बिल्डरला तर अशा पेमेंट वरती त्यांना जीएसटी द्यावा लागेल पण बिल्डरने जो त्यांच्याकडनं एक टक्का आधी वसूल केलेला आहे त्या एक टक्क्याचे क्रेडिट तो बिल्डर घेऊ शकेल आणि ते एक टक्का त्यातून वजा करून उरलेल्यावरती त्याला जीएसटी ग्राहकांकडून वसूल करावा लागेल कारण ते पेमेंट जीएसटी नंतर चालू राहणार आहे अगदी खरं खरं तर नीरव सर जसं आता आपण म्हणतो की जीएसटी वस्तू आणि सेवा कर मग नोकरदार वर्गाला जो पगार मिळतो त्याच्यावरही जीएसटी लागू होईल का किंवा मग कसा अजिबात नाही तुम्ही आता जर का कोण नोकरदार असतील तर तुम्ही एक्साइज ड्युटी भरता का तुम्ही वॅट भरता का साहजिक नाही मी क्लॅरिफाय करतो की नोकरदार वर्गाला जीएसटी अजिबात लागू होणार नाही फक्त इन्कम टॅक्स इफ यूर अबाउट द टॅक्सेबल ब्रॅकेट हे फक्त जे व्यवसायात आहेत जे उद्योजक आहेत किंवा व्यापारी आहेत किंवा काही सेवा प्रदान करतात तर यांच्यावरच केवळ जीएसटी लागू खरं हो कारण आपण हे छोटे छोटे प्रश्न कारण सखी सह्याद्रीच्या या, या माध्यमातून बऱ्याचदा आपण लोकांच्या मनातील सगळे प्रश्न दूर करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो पुढचा फोन घेऊया राहुल कांबळे आपल्याशी बोलतात पुण्यावरून नमस्कार नमस्कार मॅडम बोला राहुलजी माझा प्रश्न असा आहे की महाराष्ट्राची जी वीज पुरवठा कंपनी आहे महावितरण तर हिचा समावेश जीएसटी मध्ये केलेला आहे का आणि हिचा समावेश जो जीएसटी मध्ये आहे का एस जीएसटी मध्ये आहे बर धन्यवाद राहुलजी काय सांगाल सर की त्यांच्या प्रश्नावर काय मार्गदर्शन कराल इलेक्ट्रिसिटी याच्यावर जीएसटी नसेल कारण त्याच्या इलेक्ट्रिसिटी सेस लावला जातो तर इट इज आउट ऑफ द जीएसटी बरं काय सांगाल मॅडम इलेक्ट्रिसिटी जो आहे तो जीएसटी मध्ये आहे पण त्याला जीएसटी कायद्यामध्ये त्याला एक्झॅम्शन दिलेलं आहे म्हणजे जीएसटी कायद्यामध्ये जे, जे ची लिस्ट आहे म्हणजे जे करमुक्त गोष्टींची जी यादी आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटीचा समावेश केला आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटीवर जीएसटी लागणार नाही मात्र त्याच्यावर वेगळी ड्युटी जी चालू आतापर्यंत आहे ती चालू राहणार आहे मॅडम मघाशी तुम्ही बोलताना एचएसएन कोड बद्दल सांगितलं तर एच एस एन कोड भीती नक्की काय आहे आणि नेमकं काय आहे एचएसएन कोड बद्दल गेल्या काही दिवसांमध्ये जीएसटी लागू झाल्यापासून आम्ही बघतोय की लहान व्यापाऱ्यांना एच एस एन कोड बद्दल फार मनात भीती आहे hmm. कारण पूर्वी कसं होतं की जेव्हा एक्साईज होता म्हणजे जीएसटीच्या पूर्वी एक्साईज लागत होता तो एक्साईज फक्त उत्पादकांना लागायचा hmm. आणि उत्पादक तेव्हा त्यांचे जे बिल इश्यू करायचे त्यावर ते एक्साइज एक कोड द्यायचे एक्साईज टॅरिफ कोड त्याला म्हणतात hmm. हा एक्साइज टॅरिफ कोड हा मूळ एचएसएन वरती आधारित आहे एच कोड हा जगभरात लागू आहे आणि एच एस एन कोड एक्साईजनी पण तोच कोड घेतला आहे आणि मॅन्युफॅक्चरर्स की आहेत जे उत्पादक आहेत ते एच एस एन कोडशी फॅमिलियर आहेत त्यांना तो माहिती आहे की एच एस एन कोड काय आहे किंवा टॅरिफ कोड काय आहे पण ट्रेडर्स जे आहेत छोटे छोटे व्यापारी त्यांनी कधीच आतापर्यंत आपला कोड दाखवलेला नाही okay. त्याच्यामुळे ते त्यांच्या मनात एच एस एन कोड किंवा एक्साइज बद्दल फार एक अशी भीती आहे पण असा सल्ला आम्ही देऊ की ट्रेडर्स जेव्हा वस्तू विकतील तेव्हा त्यांनी त्या वस्तू कुठेतरी कुठल्या तरी लेवलला उत्पादकांनी ती वस्तू विकलेली असणार किंवा ती वस्तू इम्पोर्ट केली असेल तर इम्पोर्ट करत असतानाही तुम्हाला तो टॅरिफ कोड द्यावा लागतो त्याच्यामुळे ट्रेडर्सनी आपल्या उत्पादकांची किंवा त्यांची मदत घेऊन तो कोड ठरवावा त्याचप्रमाणे जीएसटी मध्ये सी आपले जे वेबसाईट्स आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या त्यांनी प्रत्येक वस्तूचा कोड हा एक बुकलेट छापलेला आहे आणि ते बुकलेट वेबसाईट वरती पण टाकलेलं आहे तर त्या बुकलेट मध्ये प्रत्येक वस्तूचा जो एच एस एन कोड आहे तो पुढे दिलेला आहे आणि पुन्हा जीएसटी रेट फाइंडर म्हणून एक ऍप पण आलेला आहे तर तो ऍप युज करून तुम्ही तुमच्या वस्तूचा कोड बघू शकता आणि सध्या तरी असं आहे की ज्यांचा टर्नओव्हर गेल्या वर्षी दीड कोटीपेक्षा कमी आहे त्यांना एच एस एन कोड घालण्याची गरज नाही दीड ते पाच कोटी असेल तर त्यांना फक्त दोन अक्षर एचएसएन कोड घालायचा आहे आणि पाच पेक्षा जास्त असलेस चार तर सहा किंवा आठचा चा कोड अजून आलेला नाही किंवा तुम्हाला टाकण्याची गरज नाही तर दोन आणि चार असेच ते कोड टाकायचे आहेत अगदी खरं सर आम्ही तुमच्याकडून याच्याविषयी थोडं अधिक जाणून घेऊ एक फोन घेऊया आधी रामदासजी आपल्याशी बोलतात नाशिक वरून नमस्कार नमस्कार मॅडम बोला हां नमस्कार बोला। नमस्कार रामदास शेतकरी आहे शेतकरीचं जे उत्पन्न येतं त्याच्यावर काही जीएसटी बसणार आहे का बरं शेतकऱ्यांचं जे उत्पन्न असतं त्याच्यावरही जीएसटी त्यांना बसेल का इथे प्रथम म्हणजे उत्पन्न आणि उलाढाल ह्याच्यातला फरक आपल्याला समजायला पाहिजे उत्पन्न म्हणजे आपलं इन्कम म्हणजे वर्षभर आपल्या वेगवेगळ्या सूत्रातून जे आपल्याला इन्कम मिळतं ते त्याला उत्पन्न म्हणतात जीएसटी हा उलाढालीवर लागतो म्हणजे तुम्ही ज्या वस्तू विकता त्या तुम्ही वर्षभरात जेवढ्या वस्तू विकल्या असतील त्या वस्तूची तुम्हाला जे मिळालं असेल त्या वस्तूच्या बदल्यात तुम्ही जे वस्तू विकल्यानंतर तुम्हाला जी व्हॅल्यू मिळाली असेल तर त्याची व्हॅल्यू पूर्ण तुम्ही वर्षभरात टर्न ओव्हर झाला तर पूर्ण वर्षभरात तुम्ही कॅल्क्युलेट केलं की तो तुमचा टर्न ओव्हर झाला तर प्रथम हा गोष्ट आपण आपण काढून टाकू की जीएसटी हा उत्पन्नावरती जीएसटी हा तुमच्या वार्षिक उलाढालीवर लागतो तुम्ही ज्या वस्तू विकता किंवा ज्या सेवा पुरवता त्याच्या उलाढालीवर लागतो जीएसटी मध्ये असं आहे की अॅग्रिकल्चरिस्ट म्हणजे शेती करणारा किंवा तो स्वतः जेव्हा शेती करून त्यातून उत्पन्न मिळतो किंवा तो मजुरी लावून जेव्हा तो शेतीतून काही अग्रिकल्चरल प्रोड्यूस त्याला म्हणतात जीएसटी मध्ये जे काय तो निर्माण करतो अशा एग्रिकल्चरला किंवा अशा शेतकऱ्यांना शेत जीएसटी मध्ये त्यांना एक्झॅम्पन दिलेलं आहे किंवा हां ते सूट दिलेली आहे आणि जीएसटी साठी त्यांनी रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही बर सर हे जे छोटे काही व्यावसायिक असतात त्यांना जीएसटीच्या नियमांची पूर्तता करणं प्रकारे शक्य होईल छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना हो जसं मी सांगितलं की वीस लाखापर्यंत जर तुमचं टर्नओव्हर असेल म्हणजे उलाढाल तर तुम्हाला जीएसटी मध्ये रजिस्ट्रेशन घ्यायची आवश्यकता नाही तसं जीएसटी भरायची आवश्यकता नाही ह्याच्या पुढे जर का तुमचा पंच्याहत्तर लाखापर्यंत टर्न ओव्हर असेल पण ह्याच्यात ऑफकोर्स सर्व्हिसिसला वेगळं केलं गेलंय आहे सर्व्हिसेससाठी या कंपोजिशन स्कीम नाही आहे जर का तुम्ही हो वापर असेल गुड्स चे तुम्ही काही गुड्स विकता तर तुम्हाला पंच्याहत्तर लाखापर्यंत एक कंपोजिशन स्कीम आहे ते तुम्ही अप्लाय करू शकता ह्याने काय होईल की तुम्हाला जीएसटी तशी भरायची आवश्यकता नाही तुमची जी वार्षिक उलाढाल असेल त्याचं एक पर्सेंटेज म्हणजे अर्धा पर्सेंट किंवा एक पर्सेंट किंवा दोन पर्सेंट त्याप्रमाणे तुम्हाला फक्त जमा करायचं आहे सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटकडे आणि यू नीड नॉट टेक एनी रजिस्ट्रेशन अदर दॅन द दे कॉम्पोजिशन लेव्ही आणि तुम्ही चार्ज पण करू शकत नाही तुमच्या ग्राहकाला जीएसटी तसं तुम्ही इनपुट टॅक्स क्रेडिट तुम्ही ज्या वस्तू घेता इनपुट त्याचंही तुम्हाला क्रेडिट मिळणार नाही पण पंच्याहत्तर लाखाप्रमाणे ही मोठी सूट आहे कारण ह्याच्यात छोटे छोटे उद्योजक सगळे येतील आणि पंच्याहत्तर इज अ बिग टर्न ओव्हर दॅट वेस त्याच्या पुढे जर का तुमचं असेल तर तुम्हाला जीएसटी मध्ये रजिस्ट्रेशन घेणं अनिवार्य आहे आणि मी मान्य करतो की हे अगदी छोटे उद्योजक आहेत जे दीड कोटी टर्नओव्हर म्हटलं की आपण दहा पर्सेंट पण जर का आपण प्रॉफिट धरला तरी तो पंधरा लाख आहे तर इट इज नॉट अ बिग अमाऊंट म्हणजे छोटे ग्राहक छोटे व्यापारी आहेत त्यांचं ते पण टर्न ओव्हर दीड कोटी सहजपणे होतं पण त्यांना ते कॉम्प्युटरायझेशनमुळे त्यांना डेफिनेटली त्रास होणार आहे की आता एक छोटसं दुकान घ्या किंवा एक आपण म्हणतो कन्व्हिनियन्स स्टोर असतं त्याचा टर्न ओव्हर दीड दोन कोटी वार्षिक असतोच पण त्यांचं लिटरसी लेवल इतकं नसतं हा कर मला पुढच्या त्याच प्रश्नाकडे तुम्हाला मला घेऊन यायचं होतं की सपोज जीएसटी मध्ये संगणकाचा किंवा कम्प्युटरचा एक वापर अनिवार्य आहे तर पण मग छोट्या उद्योजकांसाठी काही सोय केलेली आहे का तशी हो अगदी इनफॅक्ट जीएसटी जेव्हा जी लागू केलं गेलं तेव्हा ह्याची जाणीव होती आणि त्यामुळे एक अतिशय मी म्हणेन सुंदर पर्याय दिलाय त्यांनी की एक टॅक्स रिटर्न प्रिपरर म्हणून एक पोस्ट आहे जर का तुम्ही कॉमर्स ग्रॅज्युएट असाल किंवा लॉ ग्रॅज्युएट किंवा सी ए पण ऑफकोर्स सायन्स ग्रॅज्युएट नाही जर का तुम्ही ग्रॅज्युएशन केलं असेल ह्या मध्ये तर तुम्ही जीएसटीएन मध्ये अप्लाय करू शकता फॉर एनरोलमेंट एस टॅक्स रिटर्न प्रिपेरर्स तर मग तुमचं ऍप्लिकेशन ते कन्सिडर केलं जाईल ऑन युअर मेरिट्स आणि मग तुम्ही ट्रेनिंग घेऊन तुम्ही तुमच्या एरियामध्ये जितके छोटे छोटे असे उद्योजक आहेत त्यांच्यासाठी रिटर्न तुम्ही फाईल कराल कारण तुम्हाला कॉम्प्युटर येत असतं यू आर क्वालिफाईंग इन ऑलवेज टू प्रिपेअर देअर रिटर्न्स तर हे जे छोटे उद्योजक आहेत त्यांना अतिशय लाभकारक आहे शिवाय जे एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंटचा प्रॉब्लेम आपल्याकडे कंट्रीमध्ये आहे अतिशय तर मी म्हणेन की दिस इज अ व्हेरी गुड मूव्ह आणि म्हणून आपण आप जवळचं जे जीएसटी सेवा केंद्र असेल तिथे जावं आणि तिकडचे ऑफिसर आहेत ते अतिशय मदतरूप आहेत तर त्यांच्याकडे जावं आणि विचारावं की आमच्या एरियात किती टॅक्स रिटर्न पेपर आहेत तर तुमच्या एरियातला जवळचा कोण असेल त्याच्याकडे जाऊन तुम्ही ते रिटर्न वगैरे त्यांचे ते सगळं ते काम तुमचं ते करून देईल अगदी खरं म्हणजे मला असं वाटतं की ही जी पर्यायी व्यवस्था जी सरकारने सुरू केलेली आहे ती खरंच खूप छान आहे आणि त्याच्यामध्ये जे अनएम्प्लॉई आहेत त्यांना सुद्धा एक नोकरीची नोकरी मिळू शकते आणि त्याच्यावर कुठेतरी सरकारचंही नियंत्रण असणार आहे अगदी अगदी खरं मॅडम मला तुमच्याकडे यायचं आहे की हल्ली आता आपण जीएसटी बद्दल अनेक रुमर्स ऐकतो कारण व्हॉट्सअप आणि याच्या माध्यमांद्वारे खूप अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचली जाते की जी सत्य आहे की खोटं आहे हेही आपल्याला माहिती नसतं आता सध्या हॉटेलमध्ये जेव्हा जेवायला जातो तेव्हा किती टॅक्स असेल आणि तो कसा असेल कारण बऱ्याच असं होतं की फूडमध्ये जास्त टॅक्स लावला जाणार आहे आणि मग ते थोडंसं कॉम्प्लिकेशन होत आहे तर काय आहे ते हां म्हणजे जीएसटी जी जेव्हा जी आला तेव्हा व्हॉट्सअपवरती असेच बिल्स खूप पहिल्यांदा आले हो� ते म्हणजे रेस्टॉरंटचे कारण आपण पहिला फटका बसतो तो आपल्या आपण जेव्हा फूड म्हणजे खाद्यपदार्थ आपला अगदी जिवाळ्याचा विषय <laughs> त्याच्यामुळे तो पहिला फटका बसतो तर लोक असे बिल्स खूप इश्यू व्हॉट्सअपमध्ये होते आणि लोकही सांगत होते की आम्हाला जो जो करेक्ट रेट ऑफ टॅक्स लावला आहे की नाही तर त्याबद्दल मी फक्त एवढं म्हणेन की काही जीएसटी मध्ये काही ठराविक रेट्स दिलेले आहेत रेस्टॉरंटसाठी आता मगाशी माइंडकर यांनी म्हटल्याप्रमाणे की कॉम्पोजिशनमध्ये जे रेस्टॉरंट असतील किंवा ज्या रेस्टॉरंटचं उत्पन्न आधीच्या वर्षामध्ये पंच्याहत्तर लाखापेक्षा कमी असेल अशा रेस्टॉरंटना पाच टक्के टॅक्स आहे मध्ये आणि तो कॉम्पोजिशन डीलर्स दे आर नॉट सपोज टू कलेक्ट टॅक्स म्हणजे त्यांनी कर गोळा करायचा नाहीये तर त्यांच्या बिलामध्ये तो कर असेल आणि पण जर तुम्ही एका एसी हॉटेलमध्ये गेलात आणि एसी हॉटेलमध्ये गेलात आणि एसी हॉटेलमध्ये तुम्ही जर जेवला तर तुम्हाला अठरा टक्के टॅक्स लागेल तुम्ही एखाद्या एसी फॅसिलिटी नसलेल्या हॉटेलमध्ये गेला तर तुम्हाला बारा टक्के टॅक्स लागेल पण इथे हे महत्वाचं आहे की जर एखादं हॉटेल असेल तिथे दोन्ही आहे एसी आहे आणि नॉन ए आहे तुम्ही जरी नॉन एसी मध्ये जेवला तरी तुम्हाला अठरा टक्केच टॅक्स लागेल कारण त्याचे रेट्स ते ठरलेले आहे अगदी खरं मॅडम हा विषय जो आहे तो थोडा जिवाळ्याचा आहे आणि त्याच्याविषयी अजून काही दोन तीन प्रश्न आहेत ते आपण एक फोन घेऊया आधी राजेशी आपल्याशी बोलतात औरंगाबादवरून नमस्कार नमस्कार बोला मला असा एक प्रश्न विचारायचा आहे की मी एक छोटासा व्यापारी आहे औरंगाबादमध्ये माझं एक छोटंसं दुकान आहे आणि मी आतापर्यंत माझं जे दुकानाचं भाडं आहे जे साडेचार हजार रुपये मी घर मालकाला म्हणजे दुकान मालकाला मी जे पे करतो ते चेक पेमेंट प्रमाणे करतो आणि आता त्यांचं मला असं म्हणणं आहे की जे साडेचार हजार रुपये तुम्ही जे मला देता आहात भाड्याच्या स्वरूपामध्ये तर त्याच्यावरती अठरा टक्क्याचा असणारा जीएसटी म्हणजे आठशे दहा रुपये दर महिन्याला तुम्हाला एक चेक आ, सर, मला द्यायला लागेल हे कितपत योग्य आहे धन्यवाद राजेश सर काय सांगाल त्यांचा जो प्रश्न होता आणि मला असं वाटतं की अशा काही क्वेरीज आहेत त्या बऱ्याच लोकांच्या असू शकतात जसं त्यांनी सांगितलं की ते सा साडेचार हजार रुपये महिन्याचं भाडं देतात पण आता त्यांना आठशे दहा रुपये जीएसटी द्यावा लागेल एक चेक स्वरूपात तर काय हे आहे नक्की हो निश्चितच आता जर का साडेचार वर्ष साडेचार हजार रुपये वर्षाचं महिन्याचं भाडं आहे तर निश्चितच ते काही हजारांमध्येच आहे वार्षिक भाडं तर मला नाही वाटत त्यांनी जीएसटी चार्ज करायला हवा जर का जो घर मालक असेल त्याच्या अजून काही व्यवसाय असतील आणि त्या वीस लाखाच्या उत्पन्नावर असेल तरच जेवढे त्याचे व्यवसाय आहेत त्या सगळ्यांवर कर लागू होईल आणि म्हणून कदाचित त्यांना ते सांगत असतील की अठरा टक्के जीएसटी लावायला लागेल अन्यथा फक्त जर का हे एकच त्याचं दुकानाचं भाडं असेल तर मला नाही वाटत की त्याच्यावर जीएसटी लागेल मॅडम तुम्ही याच्यावर अजून काय सांगू शकाल म्हणजे हे कितपत योग्य आहे किंवा अशा पद्धतीचं जीएसटी लागू होतं का जीएसटी रेंटिंग ऑफ कॉमर्शियल म्हणजे रेंटिंग ऑफ प्रॉपर्टी म्हणतात त्याला कमर्शियल प्रॉपर्टी त्याच्यावर जीएसटी आहे आणि मात्र तो जीएसटीचे इतर जे तरतुदी आहेत की वीस लाखाच्या वर टर्न ओव्हर पाहिजे त्या लागू होतील म्हणजे जे लँडलॉर्ड आहेत त्यांचं जर सगळं उत्पन्न मिळून वीस लाखाच्या वर असेल तर त्यांनी जी प्रॉपर्टी ह्यांना दिलेली आहे रेंट केलेली आहे भाड्याने दिलेली आहे तर कॉमर्शियल प्रॉपर्टीवरती टॅक्स जीएसटी लागणार अठरा टक्के ओके ओके okay, okay. म्हणजे मला असं म्हणायचं की बऱ्याचदा कारण हा जो प्रश्न आहे तो बऱ्याच लोकांच्या मनात असू शकतो त्या निमित्ताने की जरी आपण कुठे एखाद्याला रेंट देत असतो तर त्याच्यामध्ये जसं सरांनी सांगितलं की जी एक वार्षिक उलाढाला असते तर त्याच्याप्रमाणे ते जीएसटी चार्ज अठरा टक्के करू शकतात मॅडम मग तुम्ही हॉटेल ह्याच्याबद्दल सांगत होते की हॉटेलमध्येही आपण बिल घेताना कारण हे एक छोटे छोटे प्रश्न असतात पण सामान्य लोकांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल खूप संभ्रम असतो तर बिल घेताना काय खबरदारी घ्यावी आणि जसं तुम्ही सांगितलं की एसी हॉटेल आणि नॉन एसी हॉटेल याच्यामध्ये सुद्धा जीएसटी मध्ये जो फरक आहे फरका त्याबद्दल अजून थोडासा विस्तार सांगा हा म्हणजे तुम्ही एखाद्या गेला मघाशी म्हटल्याप्रमाणे की जर ते हॉटेल एसी असलं आणि नॉन एसी आणि एसी दोन्ही पार्ट आहे त्या हॉटेलमध्ये तुम्ही जरी नॉन एसी मध्ये बसलात तरी अठरा टक्के टॅक्स लागेल तो अठरा टक्के नऊ टक्के सीजीएसटी आणि नऊ टक्के एसजीएसटी अशा स्वरूपात तुम्हाला लागेल तुम्ही जर एक अशा हॉटेलात गेला जिथे पूर्णपणे हॉटेलमध्ये एसीची व्यवस्थाच नाही इट इज कम्प्लिटली नॉन एसी तर तुम्हाला बारा टक्के टॅक्स लागेल सहा सीजीएसटी सहा एचजीएसटी आणि अशा हॉटेलात गेला तिथे लिकर लायसन्स आहे तर अशा हॉटेलांनाही तुम्हाला अठरा टक्के जीएसटी लावावा लागेल आणि आपण एखाद्या ए एसी आणि नॉन एसीला म्हटल्याप्रमाणे त्याप्रमाणे त्याचे लागतील लागते मगापासून आपण जीएसटी म्हणजे सुरुवातीपासून आपण नक्की काय आहे किंवा छोट्या छोट्या व्यापारांसाठी त्याच्या काय तरतुदी आहे जसं मगाशी सरांनी खूप छान सांगितलं की जेव्हा तिथे काही कंप्युटराइज ज्या व्यापाऱ्यांकडे कंप्युटर नसतील तर त्यांना कर भरण्यासाठी कशा प्रकारे पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत त्याच पद्धतीने छोट्या छोट्या व्यापाऱ्यांसाठी सुद्धा बऱ्याच सोयी केलेल्या आहेत तसे एक फॉर्म थ्री बी म्हणून आहे ते नक्की काय आहे त्याच्याबद्दल सांगा तसं कम्प्युटरायझेशनचा एक इश्यू आहे पण तो मी असंही म्हणेन की वॅट प्रणाली जी होती दोन हजार पाचपासून पासून तर दोन हजार आठपासून पासून आम्ही काही गोष्टी इलेक्ट्रॉनिक मध्ये मद्ध, माध्यमातून घ्यायला सुरुवात केली म्हणजे रिटर्न सुरुवात केलं किंवा hmm. ई रिटर्न म्हणजे तुम्ही रिटर्न तुम्ही ऑनलाईन hmm. फाईल करायचं आहे तर हे वॅटमध्ये दोन हजार आठ म्हणजे विभागामध्ये दोन हजार आठपासूनच पासूनच सुरुवात झाल्यामुळे गेल्या काही वर्षामध्ये लोकांना मधून किंवा ऑनलाईन रिटर्न फाईल करण्याची किंवा ऑनलाईन ऑडिट रिपोर्ट फाईल करण्याची लोकांना आधीच सवय झालेली आहे, आहे। तर महाराष्ट्रामध्ये एकूण जो टॅक्स बेस आहे तो सात ते आठ लाखाचा आहे तेव्हा अशा व्यापाऱ्यांना आधीच काही का गोष्टी ज्या त्यांना द्याव्या लागतात किंवा रिटर्न सबमिशन आहे किंवा ऑडिट रिपोर्ट, रिपोर्ट आहे किंवा त्यांना रिफंडसाठी फाईल करावं लागतं एप्लिकेशन तर ह्या गोष्टी गोष्टींना त्यांना कॉम्प्युटरायशनची सवय झालेली आहेच तर असं वाटतं की ह्यामुळे जीएसटी मध्ये हा काही फार मोठा बदल नाही की कॉम्प्युटराइज सिस्टम आलेली आहे त्याची त्यांना सवय असल्यामुळे त्यांना फार जड जाऊ नये पण तरीही काही पावलं उचलली आहेत त्यापैकी एक महत्वाचं म्हणजे जीएसटी एक जुलैपासून आला तर जे मुख्य रिटर्न आहे जीएसटीचं फाईल करण्याचं ते आहे वन टू थ्री जीएसटी थ्री रिटर्न फाईल करायचे त्याचे वन आणि टू तेच भाग आहेत एक त्यांना प्रमुख रिटर्न जीएसटी थ्री फाईल करायचा आहे त्यामध्ये ते, ते रिटर्न इनव्हॉइस बेस्ड आहे की तुम्हाला डेली तुमचे इनवॉइसेस जे आहे ते तुम्हाला तुम्ही अपलोड करायचे त्याप्रमाणे तुमचं रिटर्न जनरेट होईल तर त्याच्याऐवजी व्यापाऱ्यांसाठी दोन महिन्याकरता सरकारने एक खास अशी व्यवस्था केलेली आहे की दोन महिने त्यांनी जीएसटीआर वन टू थ्री फाईल न करता त्यांनी फॉर्म थ्री बीमध्येच मध्येच एक रिटर्न फाईल करायचे बर आणि ते फॉर्म थ्री बी एक, एक साधी समरी आहे म्हणजे त्यांनी त्यांच्या ते, महिन्या त्या महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये त्यांनी जेवढी खरेदी केली त्याला इनवर्ड सप्लाईज म्हणतात जीएसटी मध्ये आपण त्याला खरेदी म्हणू जे खरेदी केली आहे सेवे सेवा खरेदी केल्या आहेत वस्तू खरेदी केली आहे त्याची एक समरी द्यायची आहे आणि <coughs> त्यांनी ते ज्या वस्तू विकल्या आहेत किंवा सेवा त्यांनी ज्या उपलब्ध करून दिल्या आहेत इतरांना ते आउटवर्ड सप्लाईजमध्ये येतील हे त्यांनी त्याची समरी द्यायची आहे फक्त टोटल आणि मग त्यांना जेवढा आय टी सी त्या महिन्यामध्ये मिळणार आहे त्या आयटीसी दाखवायची आहे आणि त्यांची टॅक्स लायबिलिटी त्यांना केवढा टॅक्स येणार आहे त्याची टॅक्स लायबिलिटी त्यांना त्या ते रिटर्न मध्ये दाखवायची आहे तर असे ह्या चारही ज्या मुख्य फील्ड्स आहेत ते त्यांनी समरी स्वरूपात द्यायचे आहेत आणि त्यांना अशीही एक सवलत दिलेली आहे की जुलैचे जे रिटर्न आहे त्याचा जीएसटी आर जीए वन जीए फाईल करण्याची डेट ऑगस्ट दहा होती पण आता त्याऐवजी ते फॉर्म थ्री बी ऑगस्ट वीस ला फाईल करू शकतील आणि ऑगस्ट फॉर्म थ्री बी सप्टेंबर वीस पर्यंत फाईल करू शकतील सप्टेंबर पासून मात्र त्यांना नॉर्मल जे रेग्युलर पद्धतीला फॉलो करावं लागेल अगदी खरं सर ह्या जीएसटी जीएसटीचा अंमलबजावणी तर होते हळूहळू सगळ्यांना ते समजते तरीही सर्वसामान्य माणसांच्या दैनंदिन व्यवहारावर याचा काय परिणाम होतोय सामान्य माणसाला आधी एवढा इम्पॅक्ट कळून येत नव्हता जीएसटी मध्येही कळून येणार नाही कारण तुम्ही जे इनडायरेक्ट टॅक्स ही अशी करप्रणाली आहे की तुम्हाला न कळता तुम्ही टॅक्स देता याच्या विरुद्ध इन्कम टॅक्स इज अ डायरेक्ट टॅक्स कारण काय तुमचा पगार आला की त्याच्यातला पर्सेंटेज कापून इन्कम वाला घेऊन जातो पण तुम्ही सकाळी सकाळी रविवारी उठता तूथपेस्ट नसता तुम्ही खाली गेला टूथपेस्ट आणायला पन्नास देता, <laughs> तुम्ही पन्नास रुपये देतात दुकानदाराला आणि टूथपेस्ट घेऊन येता तुम्हाला कळतं का की तुम्ही एक्साईज ड्युटी दिली त्या मध्ये त्या मध्ये तुम्ही वॅट दिला त्या मध्ये तुम्ही ऑक्ट्रॉय सुद्धा दिला म्हणजे रविवारी सकाळी तुम्ही तीन टॅक्स भरून आलात तुम्हाला कळलाही नाही म्हणून तो इनडायरेक्ट टॅक्स तर जर आपल्याला वॅट सेंट्रल एक्साईज सर्व्हिस टॅक्स असताना जर का आपलं कळलं नाही तर निश्चित जीएसटी मध्ये आपल्याला कळणार नाही फक्त एवढंच की आपल्याला एक कळेल की वस्तूंची आणि सेवाची किंमत डेफिनेटली कमी होईल जीएसटी मध्ये ह्याचं कारण एकच आहे आणि ते जीएसटी लागू करण्याचं सुद्धा कारण आहे की आपली जी कर प्रणाली होती मी सांगितस सेंट्रल आणि सा स्टेट सेंट्रल टॅक्सिसचा सेट ऑफ स्टेट साठी मिळत नसे तर ह्याच्यामुळे व्हायचं काय दरवाज टॅक्स ऑन टॅक्स ज्याला म्हणतात कास्केडिंग इफेक्ट ऑफ टॅक्स ह्याच्यामुळे ग्राहकापर्यंत ती वस्तू पोचता पोचता त्याचा त्याची किंमत अतिशय वाढलेली असायची हो पण जीएसटी मध्ये कसं आहे तुम्ही जो काही जीएसटी भराल भले तो बारा टक्के असो हो अठरा टक्के असो हो किंवा अठ्ठावीस टक्के असो हो पूर्णच्या पूर्ण सेट ऑफ पुढच्या पायरीला मिळतो तर ह्याचा ह्या कारणाने म्हणजे आम्ही जे, जे, जे गणित काढलेलं आहे एज प्रॅक्टिशनर जवळजवळ सात टक्के किमान वस्तू स्वस्त होतील जीएसटी मध्ये सर म्हणजे कमीत कमी सर म्हणजे सगळ्या माणस म्हणजे सामान्य जनतेला त्याचा फायदाच होत आहे मॅडम मला तुमच्याकडे यायचं आहे कारण गृहिणींच्या खूप जिवाळ्याचा विषय असतो खरेदी शॉपिंग मध्यंतरी आता बऱ्याचदा एक मेसेज असेच विनाकारण फॉरवर्ड होत राहतात आणि त्याच्यामुळे बरेच गैरसमजही पसरतात की एक हजार रुपयाची खरेदी केली की त्याला नो जीएसटी जीएसटी लागणार नाही आणि बऱ्याचदा असंही म्हटलं गेलंय की त्यासाठी तुम्ही हजार हजार रुपयाच्या खाली तीन किंवा चार बिलं केली तर तुम्ही जीएसटीपासून वाचू शकाल हा काय गैरसमज आहे हा प्रश्न तू विचारला याबद्दल आय एम व्हेरी थँकफुल <laughs> कारण हे एक बिल एका शॉपिंग मार्टचं बिल इश्यू वरती येत होतं hmm. आणि त्यात असे अजूनही ते oh. मेसेज फिरतोय आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्ही हजारापर्यंत जर वस्तू खरेदी केली तर तुम्हाला जीएसटी भरावा लागणार नाही hmm. तर मी असं सांगू इच्छिते की हे अगदी चुकीचं आहे असं नाहीये म्हणजे तुम्ही किती खरेदी केली ह्याच्यावर जीएसटीचे स्लॅब्स किंवा जीएसटीचा जो कराचा दर आहे तो निश्चित नाहीये तो दर जो आहे कराचा तो वस्तूवरती आहे आणि असंही काही शॉपिंग मार्ट मध्ये बिलं इश्यू होतात की ते त्यांचं सॉफ्टवेअर त्यांनी असं डिझाईन केलेलं आहे की ज्या वस्तूवरती जीएसटी हा नील आहे म्हणजे झिरो टक्के जीएसटी आहे अशा वस्तू ते एकत्र एक दाखवतात त्यामध्ये काही चुकीचं नाही म्हणजे जसं धान्य तुम्ही घेतलं मॉलमध्ये जाऊन तर तुम्ही तीन चार प्रकारचे धान्य घेतले तर धान्यावर जीएसटी नाहीये तर ते दोन तीन एक दोन तीन चार असे चार प्रकारचे धान्य घेतली तर ते त्याच्यावर दर नील असल्यामुळे त्या धान्याचं एक स्लॅब दाखवतात ते म्हणजे समजा तांदूळ गहू आणि मग नंतर पाच टक्के ज्या ज्याच्यावर पाच टक्के दर आहे अशा वस्तू दाखवतात नंतर बारा टक्के आहे अशा वस्तू तर त्यामुळे कदाचित हा संभ्रम निर्माण झालेला आहे की तुम्ही हजारापर्यंत खरेदी केले तुम्हाला जीएसटी नाही तर ते तसं म्हणजे मला असं म्हणायचं की जेव्हा एखादी सर्व म्हणजे कोणीही जेव्हा आपण एखादं कुठेही खरेदीला जातो तेव्हा तुम्ही दोन तीन किंवा चार किंवा आठशे कितीही पद्धतीचं म्हणजे प्रकारचं तुमचं बिल झालं तर त्याच्यावर जेवढा वस्तू आणि सेवा कर आहे तेवढा साकार साकारला जाईल अगदी त्याच्यामध्ये अगदी हजारच्या खाली किंवा पाच पर्यंत तशी काही तशी काही स्लॅब नाहीयेत तुम्ही शंभर रुपयाची जरी वस्तू घेतली पन्नास रुपयाची जरी घेतली आणि त्या वस्तूवर जर जीएसटी असेल तो तुम्हाला तो हा तर हा खूप महत्वाचा असा मुद्दा आहे की ती पन्नास रुपयाची जरी वस्तू असेल आणि जर त्याच्यावर जीएसटी कर आकारला गेला असेल तर तुम्हाला तो भरणं हो, क्रमांक उदाहरणार्थ तुम्ही नमकीन विकत घेतलं त्या नमकीनवर बारा टक्के टॅक्स आहे तर तुम्हाला पन्नास रुपयावर बारा टक्के असा तो रेट भरावा लागेल मला असं वाटतं की हा एक सगळ्यांच्या मनातला हा एक महत्त्वाचा जो गैरसमज आहे तो दूर होण्या खूप मोठी मदत झालेली आहे कारण की बऱ्याचदा ह्या अशा काही मेसेजेस किंवा अशा काही अफवांमुळे आपल्या मनात खूप चुकीचे प्रश्न निर्माण होत असतात पण जसं आता मॅडमकडून क्लिअर झालं सर की कितीही छोटी वस्तू असो पण ती जर जीएसटीच्या स्लॅबमध्ये येत असेल तर आपल्याला तो जीएसटी भरणं क्रमप्राप्त आहे खरं तर हा विषय एवढा मोठा आहे पण तरीही सर तुम्ही आपल्या सगळ्या प्रेक्षकांना किंवा जे करधारक आहेत त्या सगळ्यांना काय मार्गदर्शन करू शकाल काय सांगाल मार्गदर्शन मी एवढंच करीन की अजूनपर्यंत आपण जी कर प्रणाली आपण लागू झालेली आपल्यावर त्याचं कॉम्प्लायन्स किती कठीण होतं वेगवेगळ्या एजन्सी वेगवेगळे रिटर्न द्यायचे आता हे सगळं सोपं होऊन एकच कर प्रणाली आहे रिटर्न थोडे जास्त असले तरी ते इलेक्ट्रॉनिक माध्यमात आहेत तर मनातली भीती घालवा मी असं म्हणेन त्याला समजून घ्या समजत नसेल तर तुमचे जीएसटी जी सेवा केंद्र असेल तिकडे जा आणि समजून घ्या कारण समज वाढल्याने भय जाईल आज समज नसल्यामुळे भय आहे खरं uh, आहे बट इट इज अ मच सिम्पलर टॅक्स प्रिव्हियस इथे एवढं मी म्हणेन अगदी खरं मॅडम तुम्ही सुद्धा काय सांगाल की म्हणजे सगळ्यांना काय मार्गदर्शन कराल आणि मला असं सांगायचं आहे की हा जो जीएसटी लागू होणार आहे किंवा जी लागू झालेली आहे खरं आता एक जुलैपासून तर सरकारनेही त्याचे म्हणजे लोकांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी बरेच प्रयत्न केलेले आहेत वेबसाईट दिलेले आहेत फोन नंबर दिलेले आहेत काय सांगाल हां जी एस टी जसं आपली चर्चा होते की जीएसटीसाठी बरेच वर्षापासून तयारी चालू आहे आणि एक एकदम नवीन कर प्रणाली असल्यामुळे तिची तयारीही खूप झालेली आहे आणि त्याच्यामुळे छोटे मोठे व्यापारी ह्यांना एका वेगळ्या एका जिममध्ये ते प्रवेश करत आहेत म्हणून सरकारने अनेक तसे आतापर्यंत प्रयत्न केलेले आहेत की ते जी एस टीचे जे फायदे आहेत ते लोकांपर्यंत जावेत आणि व्यापाऱ्यांना काय काय सुविधा आहेत किंवा त्यांना कशा कशा प्रकारे जीएसटी मध्ये त्यांना कम्प्लायन्स द्यावं लागेल hmm. तर ह्या बाबतीत आम्ही आता मी टॅक्स डिपार्टमेंट बद्दल म्हणेल आमचं डिपार्टमेंट ऑफ टॅक्सने hmm. गेल्या दोन तीन महिन्यापासून वेगवेगळ्या ठिकाणी अनेक असोसिएशन बरोबर आमच्या hmm. भेटी झालेल्या आहेत वेगवेगळ्या गोष्टी ज्या उत्पादन करतात त्यांच्याशी भेटी झालेल्या आहेत त्यांचे काही जे शंका आहे ते दूर करण्याचा प्रयत्न केला आहे नंतर आता काही दिवसांमध्ये जीएसटीचे वेगवेगळे हेल्पडेस्क सुरू केलेले आहेत जीएसटीचे म्हणजे जसे महाराष्ट्रामध्ये सेल्स टॅक्सचे म्हणजे राज्य कर विभागाचे एक्केचाळीस लोकेशन आहे ते, ते वेगवेगळ्या लोकेशनवरती आम्ही हेल्पडेस्क उघडलेले त्याचे नंबर्स आमच्या वेबसाईटवरतीही आहेत तर तुम्हाला काही जी क्वेरी असेल व्यापाऱ्यांना काही त्यांचे प्रश्न असतील टॅक्स रेट जाणून घ्यायचा असेल किंवा त्यांना काही नोंदणीचे ज्या इशू असतील तर असे इशूज ते त्या हेल्पडेस्कला आपले ईमेल करून ते कळवू शकतात त्याची उत्तरंही त्यांना देण्यात येतील अगदी खरं नीरव सर जाता जाता आपल्या युवा पिढीला तुम्हाला काय सांगावं असं वाटतं किंवा सगळ्याच आपल्या प्रेक्षकांना काय सांगायला जाता जाता युवा पिढीला निश्चितच मी सांगेन की जर का तुम्ही कॉमर्स ग्रॅज्युएट असाल किंवा लॉ ग्रॅज्युएट किंवा चार्टर्ड अकाउंटंट ही सुवर्ण संधी आहे नवीन टॅक्स कर, कर प्रणाली आहे आमच्यासाठी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी तर याचा लाभ घ्यावा लोकांची मदतही करावी आणि आपला व्यवसाय वाढवावा प्लीज रजिस्टर एज अ टॅक्स रिटर्न प्रिपेर आणि जकांना मी म्हणेन की प्लीज अंडरस्टँड द जीएसटी डू नॉट गेट स्कॅड कॉन्कर द फिअर वा <laughs> खरंच जसं तुम्ही सांगितलंय की घाबरू नका ही जी एक प्रत्यक्ष ही जी करप्रणाली लागू झालेली मना लोकांच्या मनामध्ये जे काही संभ्रम असत गैरसमज आहेत ते दूर करण्याचा आपण वेळोवेळी प्रयत्न करत असतो फक्त घाबरू नका ही आधीही होती आणि आताही आहे फक्त त्याला समजून घ्या सर मॅडम तुम्ही ते आलात खरंच त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आजचा हा जो आपला विषय आहे तो तुम तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही आम्हाला आमच्या या माध्यमांद्वारे कळवू शकता त्यासाठी आमचं फेसबुक माध्यम आहे डब्ल्यू 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 डॉट फेसबुक डॉट कॉम स्लॅश सखी सह्याद्री डॉट डी डी जीमेलद्वारे तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पाठवू शकता सखी सह्याद्री ॲट जीमेल डॉट कॉमवर आपलं यूट्यूबवर तुम्ही हे आपले झालेले कार्यक्रम पुन्हा पाहू शकता डब्ल्यू 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 डॉट यूट्यूब डॉट कॉम स्लॅश सखी सह्याद्री तसेच ट्विटरही तुम्ही आपले कार्यक्रम पुन्हा पाहू शकता त्यासाठी हॅश हे टॅग वापरणं खूप गरजेचं आहे सर आणि ज्या पद्धतीने हा विषय तुम्ही छान करून सांगितला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार